पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरचा मानहानीचा दावा मागे घेतलाय. मात्र या दाव्यात दम नसल्यामुळे हा दावा मागे घेतल्याची टिप्पणी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. आमच्या पालकमंत्री गिरीश बापट साहेबांना असं लक्षात आलं असेल की बाबा ह्या आपण जो दावा लावला ह्या दाव्याला काही तथ्य नाही आहे म्हणून त्यांनी तो विड्रॉ केला असावा असं मला वाटते. प्रॅक्टिकल तुम्ही त्यांना विचारा जाऊन नक्की काय. मला असं वाटतं की बाबा विड्रॉ एकदा मी आता आम्ही पण काही कोर्ट केस करतो आम्हाला वाटतं अरे हे आपण दाखल केल्याचा काही उपयोग होत नाही आम्ही विड्रॉ करून घेतो. तसंच बापट साहेबांना वाटलं असेल की हा विषय आता माझ्या दृष्टीने काही महत्त्वाचं राहिलेलं नाही म्हणून त्यांनी विड्रॉ केलं. व्यवहार नाही आहे काही सेटलमेंट होण्यासारखं. हा एकमेकावरचे आरोप असतात त्या आरोपात किती तथ्य मग बापट साहेबांना आधी वकिलांनी सांगितलं असेल की बाबा आपण दावा लावू नंतर बापट साहेबांना कळलं असेल या दाव्यामध्ये काय जमणे असे कित्येक दावे पडून आहेत कोर्टामध्ये हजारो दावे असे पॉलिटिक्सचे पडून आहेत. त्यामुळं बापट साहेबांना वाटत असेल हाही पडून राहील त्याच्यापेक्षा आपण विड्रॉ केलेलं बरं.